राज्यातील ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेलं वसई शहर हे राज्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं पाचवं शहर आहे। तिन्ही बाजूने पाणी आणि एकीकडे सह्याद्री डोंगर रांग अशी वसईची भौगोलिक रचना आहे। त्यामुळे रोमन साम्राज्य काळात सोपारा हे शहर एक मोठे व्यापारी केंद्र होते। तेव्हा ते बंदर गास जवळ होतं, नंतर तो भूभाग समुद्र सपाटीपासून वर आला आणि त्या बंदराचा नाश झाला। त्या काळी या ठिकाणाहून हस्तिदंत, शंख, रेशीम आणि अगदी हत्ती, घोडे, मोती यांची निर्यात होत असे। वसई येथे जहाज बांधणी केंद्र होते। नंतर गुजरातच्या सुलतानाचे आक्रमण, 200 वर्षांची सत्ता, त्यानंतर 1536 मध्ये पोर्तुगीजांनी आक्रमण करून हे शहर जिंकून घेतले। 1739 मध्ये नरवीर चिमाजी अप्पा यांनी वसई विरारचा सर्व भूभाग स्वराज्यात सामील केला। 1882 मध्ये भगवानलाल इंद्रजी यांनी येथे उत्खनन केले आणि त्यांना निर्मल जवळ एक स्तूप सापडले। त्यांच्या म्हणण्यानुसार हे स्तूप मौर्य काळात सम्राट अशोकाने बनवले गेले होते। ह्यावरून ह्या भूभागाचे महत्व समजून येते। त्यावेळी सोपाराला शूरपारक म्हणून ओळखले जात असे। वसईतील पर्यटन स्थळ सुद्धा जैव विविधतेने नटलेली आहेत, ज्यात तुंगारेश्वर मंदिर आणि परिसर, कामण दुर्ग, जीवदानी मंदिर, निर्मळ, अर्नाळा किल्ला, वसईचा किल्ला यांचा समावेश होतो। या पर्यटन स्थळांचा विकास करण्याची नितांत गरज आहे। वाढती लोकसंख्या आणि शहरावर येणारा ताण लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काळात वसईचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने पाऊल उचलत आहे। ज्यात निसर्गाच्या समतोलासाठी कांदळ वन उद्यान या प्रकल्पाचा समावेश आहे। नायगाव तसेच विरार मधील चिखल डोंगरी या भागात मॅनग्रोव्ह बचावासाठी कांदळवन उद्यान प्रकल्प उभे करण्याचा मानस आहे। वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील दळणवळण सुविधा सुद्धा प्रगत असायला हवी। त्या दृष्टीने सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी व्यापक परिवहन केंद्र उभे करण्याचा मानस आहे। शहरातील तीन ठिकाणी जसे की वसईतील वालीव रोड जवळ, नालासोपारा पूर्व येथे, विरार पूर्वेस शिरगाव जवळ अशा ठिकाणी व्यापक परिवहन केंद्र उभे केले जातील, ज्यात व्यापारी गृह संकुलाचा सुद्धा समावेश असेल। विकास आणि शहरीकरणासोबतच नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी विरार पूर्व फुलपाडा येथे सेंट्रल पार्कची निर्मिती करण्याचा मानस आहे, ज्यात विविध खेळ, जॉगिंग ट्रॅकचा समावेश असेल। ही आहे एक छोटीशी झलक। संपूर्ण वसई विरारचा सर्वांगीण विकास आराखडा लवकरच आपल्या समोर मांडू। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ध्यास, वसई विरारचा सर्वांगीण विकास।